साथ तेरे है ना ढूंढते तेरी। रेहान में तो बोले थे तर मला तो अजून पर्यंत पहिले दिवस आठवतो म्हणजे ज्या दिवशी नेहा लेबर मध्ये होती लेबर रूम मध्ये एंड लाइक इट वाज लाइक डॉक्टरने ज्या सांगितलं की लाईक टेक यू डिसिजन टाइम म्हणजे डॉक्टर तुम्ही डिसिजन घ्या आणि तुम्ही जस्ट लेट अस नो व्हॉट टू डू इट वॉज सिझेरियन आणि तिथं झाल्यानंतर ज्यावेळी डॉक्टरने कॉल केला की लाईक पुढचा पुढचा पण जे मिस्टर कुठे आहेत हजबंड कुठे आहेत त्या आत गेलो त्या इट्स अ बॉय ते एक्साइटमेंट वेगळीच होती आणि त्या टायमाला मी जस्ट त्याच्या आजोबांना त्याच्या आबांना जेव्हा मी फोन केला इट वॉज लाईक त्याने फोन केला त्याने मी फोनवरती एवढंच बोललो की गेस वॉट ते बोलले मुलगा झाला आणि त्यावेळी ते मला वाटतं तिकडे काहीतरी कबड्डीच्या जिल्हास्तरीय स्पर्धा झाल्या होत्या त्यांनी तिकडे अनाउन्समेंट केलं की दरवर्षी 9 एप्रिलला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या जाणार रेहानच्या नावाने तर ते असं एक आमगक्षण होतं की ताबडतोब ती मिटिंग आटपली आटपली लगेच रत्नागिरीहून दिलं तरी तिकडे निघाले आणि जे फोनवरती फोन म्हणजे मी ह्याला हार्डली एक मिनिट का बघितल्यानंतर फोन देत होतो कम्युनिकेशन 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 ते चालू होतं सगळं आणि एज पर टाइम वेन एक वेगवेगळे क्षण त्याचे बघायला भेटले ना आम्हाला एवढं बोलतो हे करतो ते करतो मी आई गेलो बोलतो सगळ्यात मला बोला शिकलं ते बाबा नो जस्ट बिकॉज कारण की त्याची ताई आहे ती सगळ्यांना आबा बाबा बोलून बोलून तो तिचं ऐकून 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 त्याने ते सगळं बोलायला सुरू केलं बाबा ऑब्विसली आई सगळं वाईट काम करते ना तिला म्हणणं तिला औषध देणं त्याला चेंज करणं सकाळी घरातून बाहेर निघाल्यानंतर घरी येताना एक ऍक्सिडेंट की घरी हा जागा असणार आणि आल्या आल्या एंट्री केल्या गेल्या लगेच त्यांनी बघितलं की इट इज लाईक बाबा सोडून हात टाकून बाबा बाबा मग कोण आई कोण कुठली काय आई डोंट नो रेहान्स बद्दल ची जर्नी सो फार खूपच छान राहिली आहे खूपच मेमोरेबल राहिली आहे राईट फ्रॉम द टाईम आम्हाला कळलं की यु नो आय विल हॅव अ बेबी लाईक लिटरली आमच्याकडे एक बुक होतं माईल स्टोन वेर यु नो ॲटलीस्ट आय मी लिहित होती आज असं झालं असं झालं यु नो 1 मंथ 2 मंथ अँड ऑल ऑफ दीज थिंग्स सडनली मग मी प्लॅन केलं यु नो एप्रिलमध्ये डिसाईड केलं की पाडव्या दुसऱ्या दिवशी 9 एप्रिलला रेहान्सचा जन्म झाला ॲट फर्स्ट तो खूप क्रँकी होता आम्ही लिटरली आम्ही इतकं विचार करायचो की हा इथं कार अडतो इतका कार अडतो नंतर वी थॉट की यु नो आमदार बोलली लिटल क्रँकी बट ॲट इच स्टेप एव्हरी स्मॉल स्टेप एव्हरी स्मॉल डे असं कधीच नाही झालं की म्हणजे हे त्यांनी आम्हाला रात्रभर जागं ठेवलं यु नो एनी सर्टन एक्सटेंट की आम्ही एक्स्ट्रीम यु नो बेबीश झालोय बट येस बेबी फ्रॉम द टाइम यु नो ही फर्स्ट टर्न टू ही फर्स्ट गॉट हिज स्टार्ट क्रॉलिंग टू गॉट हिज बेबी टीथ स्टूड अप टू वॉक फॉल मग तो बाबा काका दादा कावळा हात जोडतो नमस्कार बोलतो अँड हा अक्युम्युलेशन ऑफ ऑल दीज टिपिकल आमचे जे संस्कार आहेत ते सगळं लक्षात घेत यु नो द जर्नी हॅज बीन रिअली ब्युटिफुल आता जे सगळेजण म्हणतात त्याच्याकडून ऑलरेडी अपेक्षा आता झाल्या आहेत की असं तसं तसं तर आय एम शुअर वी विल वर्क ऑन दॅट अँड इट्स बीन अ स्मॉल क्यूट बंच आम्हाला त्यांनी डेफिनेटली कम्प्लीट केलं आहे we've known each other for like 12 years and now you know more than that so now Rehan just completed us completely you know